माऊली जी जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। रघुनाथ लेंडे ऑफिशियली अवैध ठरल्याचा कोणता नाही, पण आता तुमच्याकडूनही कळते आणि इथे ऑफिसमध्ये कळाले, पण तसं अजून त्यांना लेखी कळवलेलं नाही। आणि अर्ज वैध अवैध हा निवडणूक निर्णयाचा निर्णय अधिकाऱ्याचा तो अधिकार आहे आणि याला चॅलेंज करता येते। त्याच्यामुळे आता रघुनाथ शेट्टी सांगितल्याप्रमाणे पुढची प्रक्रिया प्रोसेस ते करतील। तुम्ही रघुनाथ लेंडेंसोबत सत्ताधाऱ्यांसोबत? आम्ही शेतकऱ्यांसोबत, शेतकरी दोघांसोबत पण आहेत। ते योग्य वेळेला बघू, अजून सगळं व्हायचंय। अच्छा, म्हणजे पुढचं अजून बाकी आहे? सगळंच बाकी आहे। थँक्यू। झाल्यामुळे आपल्याला काही तोटा होईल असं वाटतं? काय कारण आहे? उलटं मला असं वाटतंय की अजून फायदा होईल। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।